गुड मॉर्निंग। आपण पेपर क्रमांक 3 मधील चौथं प्रकरण सुरू केलं आहे। त्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक वैधानिक समस्या, सोशो लीगल इश्यूज व सामाजिक कायदेशीर समस्या। यात आपण मानवी हक्क आणि सायबर गुन्हे या दोन समस्यांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण मानवी हक्काची संकल्पना आणि मानवी हक्काचा इतिहास आपण अभ्यासला। मानवी हक्काची जी चळवळ आहे अत्यंत प्राचीन कालखंडापासून सुरू आहे। सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे सर्वच अधिकार सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक हे सर्व प्रकारचे अधिकार असावेत यासाठी केला जाणारा प्रयत्न त्याला मानवी हक्काची चळवळ मानवी हक्क म्हणू शकतो। जन्मताच निसर्गानं आपल्याला जे अधिकार दिले आहेत ते अधिकार प्रत्येकाला मिळावे यासाठी प्रयत्न होतात। आधुनिक कालखंडाचा आपण विचार केला तर संयुक्त राष्ट्र संघटनेने 10 डिसेंबर 1948 मानवी हक्काची जी सनद जाहीर केली, मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर केला, त्या जाहीरनाम्यानंतर जगातील अनेक राष्ट्रांनी आपल्या कायद्यात बदल केले, राज्यघटना लिहिताना त्यात बदल केले आणि प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचे समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला। मग भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर या मुद्द्यात आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचा विचार करणार आहोत। भारतीय राज्यघटनेने मानवी हक्कांची तरतूद आपल्या राज्यघटनेत सुरुवातीलाच केलेली आहे। तर भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना राज्यघटनेच्या शिल्पकारांनी, घटनाकारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील इतर सदस्यांनी व्यक्तींच्या मानवी हक्काला म्हणजे मूलभूत हक्काला विशेष महत्त्व दिलं। देशातील सर्व जाती, धर्म, वंश, प्रदेश आणि सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्राप्त करून देण्याचा किंवा न्यायासाठी राज्यघटनेत प्रयत्न केलेले दिसून येतात। त्याचबरोबर व्यक्तीचे विचार असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, विश्वास, दर्जा आणि संधीची समानता देखील या राज्यघटनेच्या मूलभूत हक्काच्या माध्यमातून प्राप्त करून दिलेलं आहे किंवा त्या पद्धतीचा संकल्प करून भारतीय राज्यघटना लिहिलेली दिसून येते। कारण संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार केला तर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा किंवा मानवी हक्काची सनद जाहीर केली आणि त्याच्यापूर्वी 15 ऑगस्ट 1947 हे 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती निर्माण झाली आणि या घटना समितीनं भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 तयार करून संसदेसमोर सादर केली। 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना संसदेत स्वीकारली गेली, संसदेत सादर केली आणि स्वीकारली गेली आणि हीच राज्यघटना 26 जानेवारी 1950 संपूर्ण भारतात लागू झाली। या राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 भारत हे एक स्वतंत्र व सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य म्हणून अस्तित्वात आले। म्हणजेच भारताची राज्यघटना लिहिण्यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघटनेने जे मूलभूत हक्कांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यातील अनेक गोष्टी मानवी हक्काच्या संदर्भात, मूलभूत हक्काच्या संदर्भात भारताच्या राज्यघटनेत स्वीकारल्या गेल्या। प्रामुख्याने भारताच्या राज्यघटनेतील जो 3रा भाग आहे त्या 3रा भागातील कलम 12 ते 35 ही जी कलम आहेत ही प्रामुख्याने मानवी हक्काशी किंवा मूलभूत हक्काशी संबंधित असलेली दिसून येतात आणि या मूलभूत हक्कामुळे भारतात समान कायद्याचं राज्य निर्माण झालं, सर्वसामान्य व्यक्तींना जीवन जगण्याचे समान अधिकार मिळाले। त्यामुळे भारतीय राज्यघटनेतले जे मूलभूत हक्क आहेत त्याला भारतीय राज्यघटनेचा एक आत्मा म्हटलं जातं,
राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं, कारण या राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 नुसार प्रत्येक व्यक्तीला लिंग असेल, धर्म असेल, जात असेल, भाषा असेल, प्रदेश असेल, सांस्कृतिक बाबी असतील, यांच्यातील भेदास विरोध करून प्रत्येकाला जीवन जगण्याचे समान अधिकार प्रदान केलेले, त्याला आपण मूलभूत हक्क म्हणू शकतो. या भारतीय राज्यघटनेतले जे मूलभूत हक्क आहेत त्यातले प्रमुख जे मूलभूत हक्क आहेत, जे 6 हक्क आहेत, त्या 6 हक्कांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचा पहिला हक्क आहे समतेचा हक्क, कलम 14, 15, 16, 17, 18 या कलमांतर्गत समतेचा हक्क सर्वसामान्य व्यक्तींना प्रदान करण्यात आलेलं आहे. या समतेच्या हक्कात काय महत्त्वाच्या बाब आहे, तर भारतीय राज्यघटनेनुसार जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार सर्व समान आहेत, हे कायदे सर्वांना समान लागू होतील, या कायद्यात कोणतेही जात, धर्म, वंश, पंथ यानुसार भेदभाव केला जाणार नाही, म्हणजेच कायद्यासमोर समानता हा समतेचा हक्क दिलेला आहे. त्याचबरोबर जे सार्वजनिक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी प्रवेशाचा समान अधिकार प्रत्येकाला दिला गेला. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी भारतीय समाजाच्या एकूण इतिहासाचा विचार केला, अनेक वेळेला स्पृश्य अस्पृश्य भेदभाव होता, त्या ठिकाणी अनेक जातीतील कनिष्ठ जातीतील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता, परंतु शाळा असेल, मंदिर असेल, पाणवटे असतील, हॉटेल असेल, दुकाने असेल, रस्ते असेल, या अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार प्रत्येक धर्म, जाती, वंश, प्रदेशातील भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला दिला गेला. हा एक सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाचा हक्क, हा एक प्रमुख समतेचा हक्क म्हणून त्याचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. त्यानंतर नोकरीत समान संधी, भारतीय विविध राज्यातील किंवा प्रदेशातील कोणतेही शिक्षण संस्था, सरकारी संस्था किंवा कुठलीही संस्था, या ठिकाणी नोकरीत कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही याची हमी आपली राज्यघटना देते. तर नोकरीत समान संधी आपल्याला समतेचा हक्क नोकरीत समान संधीच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यानंतर अस्पृश्यता नष्ट करणं, कलम 17 नुसार अस्पृश्यता पालनावर बंदी घालण्यात आलेली आहे. 1955 साली अस्पृश्यता निवारण कायदा केला गेला, त्यामुळे त्या कायद्यानुसार 1955 अस्पृश्यता निवारण कायद्यानुसार अस्पृश्यता पालन करणं हा गुन्हा मानला गेला आणि त्याला फौजदारी गुन्हा आणि शिक्षेची तरतूद केली गेली, म्हणजे याच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली गेली. त्याचबरोबर पूर्वी ब्रिटिश काळात अनेक पदव्या देण्याची पद्धत होती, रावसाहेब असेल, राव बहादूर असेल, अशा अनेक पदव्या दिल्या जायच्या, रावसाहेब, राव बहादूर, खानसाहेब, खान बहादूर अशा पदव्या दिल्या जायच्या. त्यामुळे ह्या पदव्यामुळे एखाद्या व्यक्तीला विशेष अधिकार मिळत होते, इतर व्यक्तींना अधिकारापासून वंचित ठेवलं जात होतं, परंतु या पदव्यामुळे निर्माण होणारी विषमता नष्ट करण्यासाठी ह्या पदव्या देण्यावर देखील बंदी आणली गेली. त्यामुळे समतेचा हक्क भारतातल्या सर्वसामान्य व्यक्तींना भारतीय राज्यघटनेने दिलेला, त्यामुळे समतेचा हक्क एक प्रमुख मूलभूत हक्क असलेला दिसून येतो. त्याचबरोबर दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 ते 22 नुसार प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे स्वातंत्र्य कोणकोणत्या स्वरूपाचं आहे, तर भाषण करणं आणि मत प्रदर्शनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे भारतातील प्रत्येक नागरिक आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो, विचारांची मुक्त चर्चा करू शकतो, विचार भाषणाद्वारे मांडू शकतो, विचार लेखनाद्वारे तो मांडू शकतो, लेखन असेल, मुद्रण असेल, चित्रण असेल, भित्तीपत्रक असतील, फलक असेल किंवा प्रतीक असतील, यांच्या माध्यमातून आपण आपले विचार, आपण मत प्रदर्शित करू शकतो, भाषण देऊ शकतो, म्हणजेच आपल्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, मत मांडण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं मांडण्याचं स्वातंत्र्य देखील स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या न्याय हक्कासाठी शांततापूर्व एकत्र येणं, शस्त्र न बाळगता शांततापूर्व एकत्र येणं, आपल्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मांडणं असेल, आपले विचार व्यक्त करणं असेल, भाषण करणं असेल, यासाठी आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. म्हणजे शांततापूर्वक एकत्र जमणं, जवळ शस्त्र न बाळगणं आणि आपले ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी प्रयत्न करणं, आपले विचार व्यक्त करणं, यासाठी शांततापूर्व एकत्र येण्याचा हक्क दिलेला आहे. त्यानंतर विविध संघटना, हे सामाजिक कारणातून, शैक्षणिक कारणातून, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक कारणातून विविध संघटना बांधण्याचं स्वातंत्र्य देखील आपल्याला दिलेलं आहे.
त्याचबरोबर भारतात आपण कुठेही संचार करू शकतो, प्रवास करू शकतो, त्या संचार करण्याचं प्रवासाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारतात कुठेही आपण वास्तव्य करू शकतो, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतातल्या कुठल्याही प्रदेशात कुठल्याही राज्यात वास्तव्य करता येऊ शकतं, कुठल्याही राज्यात तो जाऊन व्यापार व्यवसाय करू शकतो. त्यामुळे संचार स्वातंत्र्याबरोबर वास्तव्य करण्याचं, व्यापार करण्याचं आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. या स्वातंत्र्याच्या हक्कानुसार भारतातील कोणताही नागरिक भारतातल्या कुठल्याही ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या आवडीनुसार कोणताही व्यापार व्यवसाय करू शकतो. तो एक स्वातंत्र्याचा हक्क घटनेने प्रदान केलेला एक प्रमुख मूलभूत हक्क म्हणून त्याचा आपण विचार करू शकतो. तिसरा प्रमुख हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24 नुसार हा हक्क आहे. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे कोणत्याही कारणातून आपल्यावर जर एखादी व्यक्ती, एखादा समूह, समाजातले काही घटक अन्याय करत असतील, अन्याय करणं म्हणजे माझ्यावर एखादी व्यक्ती अन्याय करत असेल तर त्या व्यक्तीकडून माझं शोषण होतं, त्यामुळे मी या शोषणाविरुद्ध न्याय मागू शकतो. त्यामुळे शोषणाविरुद्धचा हक्क मला मिळालेला आहे. कलम 23 आणि 24 नुसार हे हक्क दिलेले आहेत. त्यात कलम 23 नुसार व्यक्तींना वेट बिगार म्हणजे सक्तीनं कामावर ठेवणं, व्यक्तींना सक्तीनं ध्येय व्यापार करायला लावणं, सक्तीनं एखाद्या व्यक्तीकडून काम करून घेणं, त्यानंतर माणसाची खरेदी विक्री करणं, गुलामगिरीला त्या व्यक्तीला गुलाम बनवणं, या सर्वावर प्रतिबंध करण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले. म्हणजेच माझ्यावर कोणी जबरदस्तीनं काम लादत असेल, मला वेठबिगार बनवत असेल, मला गुलाम बनवत असेल, मला सक्तीचं काम देत असेल, तर त्याच्याविरुद्ध न्याय मागण्याचा मला अधिकार आहे. म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क मला मिळालेला आहे. त्याचबरोबर कलम 24 नुसार जी बालक आहेत, 14 वर्षाखालील जी मुलं आहेत, त्यांना कोणत्याही स्वरूपाचं काम म्हणजे कारखाना असेल, हॉटेल असेल, कोणताही व्यवसाय असेल, खाणी असतील, जिथं जोखमीचं ठिकाण आहे, जिथं त्या मुलांच्या शरीराला इजा पोहोचू शकते, मनाला इजा पोहोचू शकते, अशा कोणत्याही ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई या हक्काच्या माध्यमातून दिलेलं. म्हणजेच कोणत्याही स्वरूपाचं बालकामगार म्हणून, वेट भिकारी म्हणून माझं जर शोषण होत असेल, माझ्यावर सक्तीनं अन्यायपूर्वक काम करावं लागत असेल, तर त्याच्या विरोधाचा हक्क मला दिलेला आहे, त्याला आपण शोषणाविरुद्धचा हक्क म्हणू शकतो. हा एक प्रमुख हक्क, प्रमुख मूलभूत हक्क म्हणून याचा आपण विचार करू शकतो. चौथा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 ते 28 नुसार आज प्रत्येक व्यक्तीला धार्मिक जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेत 42वी जी घटना दुरुस्ती झाली, त्या घटनादुरुस्तीनुसार भारतात धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना स्वीकारली गेली. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? भारत हे राष्ट्र निधर्मी आहे, भारताचा कोणताही एक राष्ट्रीय धर्म नाही, म्हणजे सर्व धर्मांना भारतीय राज्यघटना समान न्याय देते, याला आपण धर्मनिरपेक्ष तत्व म्हणू शकतो. त्यावेळी विशिष्ट धर्म हा राष्ट्राचा धर्म मानला जात नाही. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क काय सांगतो, तर कोणत्याही एका धर्माची आपल्या देशावर सत्ता नाही, धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण स्वीकारतोय, त्याचबरोबर प्रत्येक धर्माला धार्मिक जीवन जगण्याचं आपण स्वातंत्र्य देतोय. तर प्रत्येक धर्मातील व्यक्ती आपल्या धर्माचे सण समारंभ, पूजा प्रार्थना, मंदिरात प्रार्थनास्थळात जाणं, पूजा अर्चा करणं, याला आपली राज्यघटना मान्यता देते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला धार्मिक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त देशाचा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही, याला आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणू शकतो. हा एक प्रमुख मूलभूत हक्क असलेला दिसून येतो. त्यानंतरचा हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 ते 30 नुसार देशातील सर्व धर्म संप्रदाय, वर्ग, परंपरा, भाषा, संस्कृतीतल्या व्यक्तींना, सर्वच वर्गातल्या नागरिकांना, गरीब श्रीमंत सर्व प्रकारच्या नागरिकांना शिक्षणाचे हक्क दिले आहेत. शिक्षणाची आणि सांस्कृतिक विकासाची समान संधी दिलेली आहे. हे शिक्षणाचे अधिकार देत असताना प्रत्येकाला आपल्या स्वतंत्र भाषेनुसार, आपल्या लिपीनुसार, आपल्या प्रदेशानुसार, आपल्या परंपरेनुसार शिक्षणाचे अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे अल्पसंख्याक समुदाय, धार्मिक अल्पसंख्याक समुदाय, फॉर एक्झाम्पल मुस्लिम समुदाय असेल, जैन समुदाय असेल, यांना त्यांच्या अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी शैक्षणिक केंद्र, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था स्थापन करण्याचे अधिकार देखील याच्या माध्यमातून दिलेले आहेत. म्हणजेच अल्पसंख्याक समूह आपल्या
समूहांच्या विकासासाठी शैक्षणिक सांस्कृतिक विकासासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. म्हणजेच सांस्कृतिक पातळीवर सांस्कृतिक जीवन जगण्याचे आणि शिक्षणाचे समान अधिकार या मूलभूत हक्कात देण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याला आपण सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हणू शकतो. त्याचबरोबर शेवटचा हक्क आहे घटनात्मक उपायांचा हक्क. कलम 32 नुसार घटनात्मक उपायांचा हक्क दिलेला आहे. घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजे कायदेशीर अधिकार. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल कोणत्याही कारणातून, तर त्या व्यक्तीला झालेली अटक कायदेशीर आहे की नाही हे पाहण्यासाठी अटकेतील व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येऊ शकते, गुन्हेगाराला देखील दाद मागता येऊ शकते. असा कायदेशीर अधिकार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला अटक झाली पण अटकेचं कारण काय, अटकेमुळे माझ्यावर अन्याय होतो हे जर त्या व्यक्तीला वाटत असेल तर ती व्यक्ती अटकेच्या विरोधात कोर्टात जाऊ शकते, न्यायालयाकडून न्याय मागू शकते. त्याचबरोबर एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कर्तव्यात सरकारी अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केली, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने आपलं काम व्यवस्थित केलं नाही, तर त्या शासकीय अधिकाऱ्याला काम करण्यासाठी न्यायालय आदेश देऊ शकतं. तो अधिकार सर्वसामान्य व्यक्तींना दिलेला आहे. म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांनी न्यायव्यवस्थेतून न्याय मिळवण्याचा अधिकार, ज्याला न्यायाचा अधिकार म्हणू शकतो, हे घटनात्मक अधिकार याच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्याचबरोबर न्यायालयातील कामकाज जर व्यवस्थित चालत नसेल, त्या व्यक्तीला वाटलं किंवा वेळेत न्याय मिळत नसेल, तर वरिष्ठ न्यायालयाकडे म्हणजे तालुका न्यायालयात न्याय मिळत नसेल तर जिल्हा न्यायालयात न्याय मिळत नसेल तर उच्च न्यायालय किंवा वरील न्यायालयाकडे न्याय मागण्याचे अधिकार देखील दिले आहेत. म्हणजेच घटनात्मक अधिकार सर्वसामान्य व्यक्तीला प्रदान करून त्यांना न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर उपायांचा हक्क, ज्याला घटनात्मक उपायांचा हक्क म्हणू शकतो. सर्वसामान्यपणे भारतातल्या एकूण या मूलभूत अधिकारांचा जर विचार केला, मूलभूत हक्कांचा विचार केला, तर मानवी हक्काला अनुषंगाने हे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान सामाजिक आर्थिक राजकीय अधिकार देण्याचा प्रयत्न झालेला आहे. 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काची सनद स्वीकारली. त्यानंतर लगेच भारतीय राज्यघटना तयार होत असताना तेच मानवी हक्क भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क म्हणून स्वीकारले. 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काची सनद स्वीकारली, जाहीर केली, जगातल्या सर्व राष्ट्रांना लागू केली. त्यामुळे 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक राष्ट्रात 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे मानवी हक्क व्यक्तीला जन्मानेच प्राप्त होतात, ते हक्क नाकारण्याचा अधिकार कोणालाही असत नाही. हे हक्क प्रत्येक देशाचा कायदा, प्रत्येक देशाची घटना हे हक्क त्या प्रत्येक व्यक्तीला प्रदान करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येकाला जीविताचा, स्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार मानवी हक्काच्या माध्यमातून मिळतो. भारतात भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 नुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं रक्षण करणं, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं जीविताचं रक्षण करणं, सुरक्षितता जपणं, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रत्येकाला प्रगती करणं, राजकीय सांस्कृतिक सर्व बाबतीत प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत हक्काच्या माध्यमातून मानवी हक्कांची तरतूद केलेली आहे. भारतीय राज्यघटनेतले जे 6 हक्क आपण अभ्यासले त्यात समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क हे खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेने दिलेले एक प्रमुख मानवी हक्क किंवा मूलभूत हक्क म्हणून त्याचा या ठिकाणी आपण विचार केला किंवा अभ्यास केला. आपण या ठिकाणी हे लेक्चर थांबवणार आहोत. थँक्यू.